नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। चला तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। न्यू सनराइज इंग्लिश हायस्कूल भोपर रोड डोंबिवली पूर्व इथं मुंबई विभाग ठाणे पालघर रायगड कोकण विभागाची शिक्षक समस्या निराकरण आणि शिक्षक सेवा विस्तार पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभ्यंकर बोलत होते। यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक जगदीश भगत, डॉक्टर किशोर भगत, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, कोकण प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, अजित चव्हाण, अरविंद नाईक, मंगेश पाटील, शिवाजी शेंडगे, चिंतामण वेखंडे, मुकेश शिरसाट, नामदेव सोनावणे, मुरलीधर मोरे आदी उपस्थित होते। यावेळी अभ्यंकर पुढे म्हणाले, 2005 नंतर लागलेल्या शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन मिळेल असा आमचा प्रयत्न निश्चित असेल। सेवानिवृत्तीचा विषयाला प्राधान्य असून तो आमच्या यादीवर प्रथम आहे। सेवानिवृत्ती वेतन मिळालेच पाहिजे असा आग्रह आहे। जर अडवणूक होत असेल तर दूर करण्यासाठी शिक्षक सेना निश्चित पुढे येईल। शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी हा सेवानिवृत्त होणार असेल त्याच्या 2 वर्ष आधीपासून त्याचे पेन्शन पेपर तयार करावेत। शिक्षक संख्या मजुरीचे धोरण बदलले पाहिजे। शाळा म्हणजे व्यापारी संकुल नाही। मुलाची प्रगती करणं हे शाळेचं काम आहे। विद्यार्थ्यांना सगळ्या विषयाचं शिक्षण मिळालं पाहिजे। शाळेमध्ये सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत। माध्यमिक शिक्षण हे राज्यशास्त्राची जबाबदारी आहे। प्रत्येक शाळेला शिक्षक मिळाला पाहिजे त्यासाठी शिक्षक सेना काम करीत आहे। यावेळी प्राध्यापक जगदीश भगत, डॉक्टर किशोरी भगत यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मुंबईत अधिवेशन घेण्यावर चर्चा करण्यात आली। वाटतोय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही अपेक्षा केली होती की फक्त 25 शिक्षक या ठिकाणी जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत तेवढेच हजर राहतील। आता तुम्ही बघितलेले आहेत की शेकडो शिक्षक म्हणजे शिक्षकांना असं वाटायला लागलेलं आहे की शिक्षक सेनेकडे आपण गेल्यानंतर निश्चितपणे आपले कामं होऊ शकतात असा विश्वास असल्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त कार्यकर्ते आणि आमच्यासोबत नसलेले ते सुद्धा या ठिकाणी आज आले होते, ते तुम्ही बघितलं असेल। पण ह्याचा दुसरा सुद्धा अर्थ होऊ शकतो का की समस्या खूप वाढलेल्या आहेत? समस्या वाढलेल्या आहेतच, कारण मागच्या 5-6 वर्षाच्या कालावधीमध्ये समस्या वाढाव्यात अशा प्रकारचे अत्यंत जुलमी जीआर हे काढल्या गेलेत मागच्या शासनाने। विनोद तावडेंच्या कालावधीमध्ये नाव घ्यायला काहीच हरकत नाही, त्यांच्या कालावधीमध्ये दिवसाला 1 याप्रमाणे जर मोजले तर कदाचित वर्षामध्ये 150-150 तर कमीत कमी जीआर असे निघत गेले। त्यामुळे शिक्षकांवर फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला आहे त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये। आता आम्हाला संधी मिळाली, या राज्य शासनाला संधी मिळाली, नवीन शासनाला संधी मिळाली, परंतु करोनाने या 8-9 महिन्याच्या कालावधीमध्ये ती संधी घालवली। नाहीतर या कालावधीमध्ये बरेचसे त्यावेळेचे अन्यायकारक जे जीआर आहेत त्यामध्ये। तर हे होतं आजचं बातमीपत्र। आमचं बातमीपत्र आपणास कसं वाटलं? आपल्या सूचना व प्रतिक्रिया आम्हाला निश्चितच कळवा व पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह आपले शहर वृत्तवाहिनीत। तोपर्यंत धन्यवाद।